नमस्कार मित्रांनो, स्वप्न कोकण सफरच्या 8व्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत दापोलीमधील असुतबागेत श्री केशवराज मंदिर गाठायला। निसर्गाची देण ही कोकणाला कशी लाभलेली आहे याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे असुतबाग। असुतबागेची सुरुवात या पायवाटेने चालू होते। जातानाच कोकणी मेव्याचे छोटे छोटे दुकान तुम्हाला बघायला मिळतील। काजू पासून आंब्याच्या लोणच्या पर्यंतचे सर्व प्रकार बघायला मिळतील। पायवाटेने जाताना नारळ पोफळीच्या झाडांसोबत बाकीच्या प्रकारची झाडे एका जागी बघायला मिळतील। प्राचीन कोकण कसे असेल हे जर बघायचे असेल तर त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे असुतबाग। श्री केशवराज मंदिर जवळ जाणारी ही वाट एक वेगळा सुखद अनुभव देऊन जात होती। उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे हालत थोडी बेकार झाली होती। थोडे थोडे पाणी पिऊन स्वतःला स्थिर करत होतो। थोड्याच वेळात पायऱ्या उतरून लागतो तो श्री केशवराज पूल। जुन्या काळात एक साकाव पूल येथे होता। गारंबीचा बापू या चित्रपटात तुम्हाला बघायला मिळेल। आता वाट चालू झाली होती ती पायऱ्या चढायची। एक डोंगर उतरून नदी पार करून दुसरा डोंगर चढत होतो। अगदी पुस्तकातल्या गोष्टीसारखं वाटत होतं। पण इथे तुम्हाला थोडाही थकवा जाणवणार नाही। श्री केशवराज मंदिरात तुमचं स्वागत आहे। अशी मान्यता आहे की हे मंदिर 5000 वर्षांपूर्वीचे पांडवांनी तयार केलेले आहे। 22 घराण्यांचं कुलदैवत असलेले हे मंदिर रंग वगैरे देऊन अगदी नवीन मंदिरासारखे जपलेले आहे। आतमध्येच आपल्याला श्री विष्णूच्या अवतारातली श्री केशवराजची काळ्या पाषाणातली मूर्ती दिसते। इथे गोमुखातून 12 महिने पाणी चालू असते। निसर्गाची ही ठेव अगदी कमालीची आहे। आपल्यालाही प्रश्न पडला असेल एवढे 12 महिने हे पाणी चालू कसे काय। तर हे पावसाचे पाणी नसून झाडाच्या पारंब्यातून निघणारे पाणी आहे जे या प्रवाहाला 12 महिने चालू ठेवते। एखाद्या कारंजाप्रमाणे या पाण्याचे चक्र चालू असते। आता पुढचा प्रवास होता सुवर्णदुर्ग गाठायचा। जातानाच आम्हाला दिसले पाळंदेमधील विठ्ठल रखुमाईचे मंदिर।
वरच्या वर व्हिडिओ काढून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला। सुवर्णदुर्गला जाण्याआधी आम्हाला दिसले गोवा फोर्ट। महाराजांच्या काळात या किल्ल्यावरून सुवर्णदुर्गवर नजर ठेवली जात असे। आम्ही आत शिरलो तेव्हा एकाही पर्यटकाचं नामोनिशान दिसलं नाही। एवढा सुंदर किल्ला आणि इथे माहिती सांगणारं कोणी दिसतही नव्हतं। एका बुरुजावरून आम्ही सुवर्णदुर्गाचं चित्र टिपले। गोवा फोर्टला बाय बाय करून आम्ही निघालो पुढे सुवर्णदुर्गजवळ। तिथे पोहोचल्यानंतर कळलं सुवर्णदुर्गवर जाण्यासाठी प्रायव्हेट बोट करून जावे लागते। 2500 एका बोटीचा खर्च आणि तिथे जाणारे एकही पर्यटक दिसले नाही। मग सुरक्षेची बाब लक्षात घेऊन आम्ही तिथे जाण्याचा निर्णय बदलून तेथील कोळी बांधवांची मासे सुकवायची पद्धत बघत बसलो। आम्ही जिथे आहोत ते आहे कनकदुर्ग हरणाई बंदर आणि इथे एक लाईट हाऊस सुद्धा आहे।